अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आयुष्यात कितीही अडचणी आल्या, कितीही संकट आले, कितीही तरी पण स्वामींचं अस्तित्व आहे आणि स्वामी खरंच आहेत का हा प्रश्न कधीच मनाला विचारायचा नाही। कितीही अडचणी आले तरी सुद्धा, म्हणजे इवन आपण मरणाच्या दारात जरी असलो तरी विचार नाही करायचा की स्वामी खरंच आहे का, ते आहेच। आणि स्वामी नेहमी सांगतात की काय सांगता गारू स्वामी, स्वामी नेहमी सांगता मी तुला कधीच एकटं सोडणार नाही, मी तुझ्यासोबत होतो आहे आणि राहणार। आज त्याच्याच बद्दलचा एक छोटासा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। खरंच अंगावर शहारे आणणारा हा स्वामींचा अनुभव आहे, हर्षदा साठे या ताईंचा हा अनुभव आहे। तर हर्षदाई मुळात तुमचे मनापासून धन्यवाद की तुम्ही मला त्या पात्रतेचं ठरवलं, मी तुम्हाला तुमचा अनुभव सगळ्यांसमोर मी शेअर करेल। अनुभव हर्षदा ताईंच्या जवळच्या नातेवाईकांचा आहे, त्यांनी नाव नाही सांगितलं, पण ही जी घटना आहे हा जो अनुभव आहे हा अत्यंत थरारक आहे। सुरुवातीला त्यांच्या जवळचे कोणीतरी नातेवाईक होते, त्यांच्या आधी म्हणजे एक बाई होती, एक ताई होत्या, तर त्या ताईंच्या माहेरी सगळे स्वामी समर्थांचं करायचे, पण सासरी कोणी करत नव्हतं, सासरी सगळे नास्तिक होते। तर एक दिवस त्या ताई स्वामींच्या आरतीसाठी जवळच्या शिरपूरची घटना आहे, जवळच्या शिरपूरच्या केंद्रात त्या गेल्या आणि तेव्हा केंद्रात गेल्यावर त्यांच्या मिस्टरांना असं जाणवलं की आई घरात स्वयंपाक करत आहे आणि बायको कुठेतरी बाहेर गेलीये। म्हणून जेव्हा त्या ताई घरी आल्या तेव्हा त्यांनी सांगितलं, म्हणजे त्यांच्या मिस्टरांनी खूप रागवलं त्यांना, त्यांचे मिस्टर रागवले आणि त्यांना बोलले की माझी आई घरात स्वयंपाक करते आणि तू बाहेर कुठे गेली। मग त्यांनी सांगितलं मी स्वामींच्या आरती करण्यासाठी गेली होती। मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचे मिस्टर देखील त्यांच्यासोबत आरतीला जाऊ लागले आणि ते कधी स्वामी भक्त झाले ते समजलंच नाही। आणि स्वामी कृपेने त्यांचा सगळा संसार व्यवस्थित चालला होता, एक मुलगा आणि एक मुलगी त्यांना होती। मुलगा 12वीला असेल, 12वीची सीईटी दिली आणि अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने तो त्या सीईटीमध्ये फेल झाला। फेल झाल्यामुळे कुठेतरी फ्रस्ट्रेशन असतं, जसं आई वडिलांना वाटतं आपल्या मुलाने खूप शिकावं, त्याच पद्धतीने मुलांवर देखील प्रेशर असतं की आई वडील इतका खर्च करत आहे आणि आपल्याकडनं काहीच होत नाहीये, तर कुठेतरी फ्रस्ट्रेशन होतं त्याचं। आणि त्याने फाशी घेऊन टाकली आणि फाशी घेतल्यावर त्याची जीभ वगैरे बाहेर आली होती। ज्या दिवशी त्या दादाने फाशी घेतली, फक्त तो 12वीच्या सीईटीमध्ये फेल झाला म्हणून त्याने फाशी घेतली, आणि जेव्हा तो वरती त्याने फाशी घेतली होती त्याची बहीण त्याच्या आईला म्हणजे त्या ताईंना बोलली की मम्मी दादा तर केव्हाच वरती गेलाय, अजून आला का नाही। तर त्यांना तर त्या बोलल्या की अगं तो कदाचित कोणाशी तरी बोलत असेल म्हणे, जाऊ दे म्हणे येईल। मग त्या दादाने जेव्हा खूप वेळ झाला दादा आलाच नाही, जेव्हा त्या वरती जाऊन पाहिलं तर तो मुलगा फासाला लटकलेला होता, त्याने असं वरती फास घेतला होता, जीव वगैरे बाहेर आली होती। तसंच त्याला उचललं, दवाखान्यात नेलं, शिरपूरला कोणताही डॉक्टर त्यांना घेत नव्हता, त्या दादाला कोणी घेत नव्हतं। नंतर त्याला धुळ्याला हलवण्यात आलं, धुळ्याला हलवल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की याचा ब्रेन डेड झाला आहे, ज्याला आपण कोमात जाणं म्हणतो हा कोमात गेला आहे। मुळातच तो गेलेलाच होता, पण म्हणतो ना की कुठेतरी धाकधूक असते आपली, कुठेतरी आपल्या आपली आपलं हृदय चालू असतं, तर त्या पद्धतीचं होतं, त्याचा ब्रेन पूर्ण डेड झाला होता। यांची स्वामीवरची श्रद्धा तेव्हाही ढळली नाही आणि कधीच ढळणार नाही असं त्यांनी सांगितलं। तर त्यांनी सांगितलं की याची तुम्ही ट्रीटमेंट सुरू करा म्हणे, मग ते बोलले ठीक आहे। मग त्यांनी जवळच्या बापू गुरुजी, आय थिंक धुळ्याचं केंद्र आहे तिथे बापू गुरुजी असं त्यांनी मला सांगितलं, लिहून दिलं आहे की बापू गुरुजी कोणीतरी आहे, त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी सेवा दिली। तर त्यांनी त्यांना सेवा दिली तर बापू गुरुजींनी त्यांना 21 दिवसाची सेवा दिली। 21 दिवसाच्या सेवेमध्ये मुलाचा ब्रेन डेड झाला आहे, ह्या परिस्थितीत सुद्धा स्वामींवर विश्वास ठेवणारा जो असतो खूप खरंच स्वामी भक्त असतो। आणि हीच खरी वेळ असते की आपली स्वामींवर किती मोठी निष्ठा आहे, आपण स्वामींची किती मोठी भक्त आहोत। मुलाचा ब्रेन तिथे डेड झाला आहे, त्या बाईने 21 दिवसाची सेवा घेतली, 21 दिवस सलग ती बाई सेवा करत होती। 20व्या दिवशी तिला कुठेतरी जाणवलं की आपण उगाच सेवा करतोय, आपला मुलगा खरंच गेलेला आहे, तर सेवा करण्यात काही अर्थ नाहीये। म्हणून त्यांनी ठरवलं की चला आपण मुलाला बघायला जाऊ। 21 दिवसाच्या रात्री 11 वाजता त्यांनी त्यांच्या मिस्टरांना हट्ट केला की चला मला माझ्या मुलाला बघायला जायचंय। तर त्यांनी सांगितलं की नाही आपण नाही जाऊ शकत, पण कुठेतरी त्यांनी त्यांच्या मिस्टरांना रिक्वेस्ट करून करून चला मला जायचंय। मग कुठेतरी ते दवाखान्यात गेले, दवाखान्यात पण सिक्युरिटी गार्डच्या ती माऊली हातापाया पडली की प्लीज मला माझ्या मुलाला भेटायचंय, मला माझ्या मुलाला भेटायचं। माहिती नाही कुठेतरी त्या माणसाला पण त्यांची दया आली आणि त्यांनी त्यांना ज्या दादाला तिथे ठेवलं होतं त्या ठिकाणी नेलं। आणि त्यांनी सांगितलं की काही 21 दिवस पूर्ण झाले होते, 21 दिवस पूर्ण होऊन 12 वाजण्याचाच वेळ होता,
मी गेली. माझ्या मुलाने तेव्हा हळूच अलगद डोळे उघडले आणि तो माझ्याकडे बघत होता. ज्या पोराचा ब्रेन डेड झाला होता तो मुलगा त्याच्या आईला बघत होता. आणि कुठेतरी आई आणि मुलाचंही नातं असतं. त्या ताईंना पाना फुटला, त्यांच्या छातीतून दूध व्हायला लागलं. तेच दूध त्यांनी त्यांच्या बाळाला पाजलं आणि त्यांचा मुलगा बरा झाला. आज तो मुलगा इंजिनिअरिंगच्या थर्ड इयरला शिकतोय. ही खूप मोठा अनुभव आहे हा. मला ऐकता क्षणी म्हणजे मी सांगू शकत नाही मला ते त्यावेळेस काय वाटत होतं. मी फक्त एक सांगेल, आयुष्यात खूप मला कमेंट्स येतात, ताई खरं स्वामी आहे का, स्वामी नाहीये. असे पण लोक म्हणतात की काय स्वामी आहे, तुम्ही कशावर पण व्हिडिओ करता. मला त्यांना सांगायचं आहे, जगात आमचे स्वामी आहे. आम्ही छाती ठोकपणे सांगतो, आमचे स्वामी आहे. ते सदैव आमच्या पाठीशी आहे, ते कधीही आम्हाला एकटं सोडणार नाही. मी तुम्हालाही सांगते, आयुष्यात संकट येऊ द्या ना, काय होणार आहे, जीव तरी जाणार ना. स्वामी आहे आपल्या पाठीशी. किती पण संकट येऊ आयुष्यात, फक्त त्यांचा साथ कधीच सोडू नका. स्वामी तेच सांगायचे की जो मला अनन्य भावे शरण जाईल त्याचा योगक्षेम मी चालवेल. स्वामी साक्षात आहे, फक्त त्यांचा हात धरला ना, त्यांचा हात कधी सोडू नका. जेव्हा आपण आपल्या आईचा हात सोडतो तेव्हा कुठेतरी भरकटत जातो आणि आईपासून आपण लांब जातो. कितीही वाईट दिवस आले, कितीही संकट आलं, स्वामींवरची श्रद्धा विश्वास सोडू नका. ते आहे माझ्या पाठीशी, माझ्याच काय ते सगळ्यांच्या पाठीशी आहे. आणि मी सांगेल, आयुष्यात कितीही संकट आले, माझ्या आयुष्यात पण आले आणि येणार आहे, मला माहितीये, पण माझे स्वामी मला कधीच एकटं सोडणार नाही. ते आयुष्यभर मला साथ देतील. या अनुभवातून फक्त हेच घ्या की अस्तित्व आहे स्वामींचं, त्यांना नाकारून कधीच चालणार नाही. आणि त्याला कोणाची हिंमत पण नाही की स्वामींचं अस्तित्व कोणी नाकारेल. हा अनुभव अगदी मोठा थरारक होता जो मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता. मी फक्त एवढंच सांगू शकते, परत एकदा सेवा करा, स्वामी अखंड तुमच्या पाठीशी आहे. 21 दिवसाची सेवा स्वामींनी करून घेतली आणि 21व्या दिवशी 12 वाजता त्यांच्या मुलाला जीवदान दिलं. याच्यापेक्षा मोठा आय थिंक प्रारब्ध नाही आणि याच्यापेक्षा मोठी स्वामी सेवा नाही. हीच खरी स्वामी सेवा आहे आणि हीच खरी स्वामी कृपा आहे. जे मी प्रत्येकाला सांगेल, स्वामी सेवा करा, याच्यापेक्षा मोठं काही नाही आणि याच्यापेक्षा मोठी सेवा पण नाही जगाच्या पाठीवर. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि भेटूया परत स्वामींच्या अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामीचं मरत आहे.